टॉमॅटो पिकाचे बाजारभाव पडल्यामुळे बळीराजाने टॉमॅटो तोडणं सोडून दिलेलं आहे. दरवर्षी विविध संकटांचा सामना बळीराजाला करावा लागतोय. गेल्या 2-4 वर्षांपासून टॉमॅटो पिकावर विविध प्रकारचे व्हायरस येत असल्यामुळे टॉमॅटो करणे शेतकऱ्यांनी सोडून दिलेलं होतं. या पिकापासून दूर गेलेले शेतकरी यंदा पुन्हा काही प्रमाणात टॉमॅटोचं पीक घेताना दिसत आहेत. उन्हाळ्यामध्ये चांगले बाजारभाव, परंतु पावसाळ्यामध्ये बाजारभाव पडल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटामध्ये सापडलाय. बळीराजाने टॉमॅटोचे बाजारभाव पडल्यामुळे टॉमॅटो तोडणं सोडून दिलेलं आहे. सरकारनं या शेतकऱ्यांसाठी काही भरीव योजना आखणं गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्राच्या सत्तेवर आलेलं हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही भरीव करील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघंही नेते शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतील अशी बळीराजाला अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, धोलवड. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या. राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.